यानंतर बघूयात आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अवघ्या 2 तासांमध्ये निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. तुमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, राजकीय पक्षांच्या प्रत्येक त्या इच्छुक उमेदवारासाठी अखेर आज तो दिवस येऊन ठेपला अशी जी एक भावना आहे, त्यात दुपारी 3 वाजता आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद जी घेते यामध्ये आचारसंहिता घोषित केली जाणार का? महत्त्वाचं म्हटलं जर बघितलं विशाल, तर दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. जिथे मी उभा आहे विज्ञान भवनाचा परिसर आहे आणि याच विज्ञान भवनामध्ये ही पत्रकार परिषद आहे. तीनही केंद्रीय निवडणूक आयुक्त ही पत्रकार परिषद घेणार आहे. साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती मिळते की देशातील 97 कोटी मतदार यावर्षी म्हणजे यावेळेस होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे आणि त्यामध्ये 2 कोटी जे आहे हे युवा मतदार आहे आणि याच मतदारांच्या साथीने नवीन सरकार कोणाचं असेल हे स्पष्ट होईल. पण दुपारी 3 वाजता हे केंद्रीय तीनही निवडणूक आयुक्त आहे हे जे विज्ञान भवनात येतील. त्यानंतर देशभरात किती टप्प्यांमध्ये मतदान होतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 2019 जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा 10 मार्चला घोषणा करण्यात होती. आज 16 मार्च आहे. यावर्षी जर बघितलं यावेळी 6 दिवस उशिराने घोषणा होत आहे आणि साधारणतः जर ज्यामध्ये जी माहिती मिळते की साधारणतः 7 ते 8 टप्प्यांमध्ये देशभरात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 28 राज्यांपैकी साधारणतः 12 ते 13 राज्य आहे जिथे एका टप्प्यात होईल आणि 28 राज्यांपैकी काही राज्य असे आहे जिथे 2 ते 5 टप्प्यात होईल अशा प्रकारची माहिती मिळते. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर गेल्यावेळी 2019 4 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. यावेळेस किती टप्प्यात मतदान होतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणुकीची तयारी केली आहे, बैठकांचे सत्र सलग सुरू होते आणि देशामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी निमलष्करी दल लावायचं, नक्षल ग्रस्त भागामध्ये कसं मतदान करायचं, जिथे हवामानाचा अंदाज किंवा वातावरण बदलतं त्या भागामध्ये त्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीने मतदान करायचं, या संदर्भातली बैठकांमधून निर्णय घेण्यात आलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघितलं सोबतच ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाची जे 2 निवडणूक आयुक्त आहे त्यांची 14 तारखेला नियुक्ती करण्यात आली. 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती ज्यामध्ये तीनही दलाचे नेते म्हणजे अमित शहा होते प्रमुख गृहमंत्री जे आहेत ते आणि त्यानंतर अधिरंजन चौधरी होते. त्यामध्ये 2 निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आली होती, बलविंदर सिद्धू आणि सोबतच ज्ञानेश कुमार. या तीनही निवडणूक आयुक्त आज विज्ञान भवनामध्ये ही माहिती देणार आहे की 3 वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशामध्ये लोकसभेचा बिगुल वाजला हे स्पष्ट करणार आहे. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. दुपारी 3 वाजता आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद जी ती विज्ञान भवन या परिसरातील सभागृहात पार पडते आणि तिथे आता नेमकी काय घोषणा केली जाते.